नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्या सोबत अगदी छान दिलखुलास गप्पा मारायला तितकेच दिलखुलास व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. सुयश टिळक, आपल्या सगळ्यांचा लाडका, तुमचा अगदी लाडका आपल्या सोबत आहे. खूप स्वागत आहे सुयश. थँक्यू निलिमा. छान, तू शूटिंग मधनं खरंच धावत पळत वेळ काढत आलायस आमच्यासाठी आणि खूप गप्पा मारायच्या आहेत आज. आणि प्रेक्षकही आतुर आहेत तुझ्याशी बोलायला, त्यामुळे तुम्ही फोन करू शकता आणि सुयशला प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 0226689923 या नंबरवर फोन करा आणि तुमच्या मनातले प्रश्न सुयश टिळकला विचारा. आणि सुयश, आज खरं तर सूर्यकांत झुंजारराव म्हटलं पाहिजे तुला, कारण ती मालिका छान बाप माणूस घराघरात पोहोचतीये, छान आता पसंत करतायत सगळे. आणि अर्थात तुझं पूर्ण एक रांगडं कोल्हापुरी रूप सगळं पाहायला मिळतंय, त्यामुळे एक मजा असेल. तुला स्वतःला एक मोठा चेंज होता, कसा एक्सपिरियन्स आहे हा? बाप माणूस सिरियल ऍक्च्युली जेव्हा माझ्याकडे आली, त्याला सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे आमचे प्रोड्युसर संजय जणकर. त्यांनी माझ्यावरती खूप विश्वास दाखवला या शोच्या सुरुवातीच्या काळात. आणि या सिरियलचे आमचे खरे हिरोज म्हणजे आम्ही पडद्यावर दिसतोय, पण आमचे खरे हिरोज स्वप्नील गांगुर्डे आणि चारुदत्त भागवत जे आमचे लेखक आहेत, मनीष जो आमचे डायलॉग्स लिहितोय, आणि भीमराव मुडे, हे चौघं जण खरं तर आमच्या सिरियलचे खऱ्या अर्थी नायक आहेत. त्यामुळे आम्ही जे काही स्क्रीनवर करतोय ते सगळं ह्या चौघांमुळे करतोय. आणि भीमसोबत काम करताना एक वेगळं कॅरेक्टर त्यांनी मला पूर्णपणे माझ्यातनं शोधून बाहेर काढलं, कारण त्यांनी माझी ऑडिशन पाहिली होती आणि तो म्हटला मला काही गोष्टी याच्यात बदलाव्याशा वाटतात, तर त्या आपण इन द प्रोसेस बदलत जाऊ. सो द एक्सपिरियन्स सो फार हॅज बीन व्हेरी एनरिचिंग, खूप शिकायला मिळतंय. मी आजपर्यंत काही गोष्टी करायच्या टाळत होतो, त्या तो मला करायला लावतो किंवा मला त्या करायला मला त्या करता येऊ शकतात याची तो मला नव्याने जाणीव करून देतो. अशा कुठल्या गोष्टी? अशा मी खूप कंट्रोल्ड काम करायचो, मी काही वेळेला घाबरायचो, लाऊड काम करतोय का आपण या एका भीतीने. सो भीम मला बरेचदा मोकळं सोडतो की नाही नाही हे कर, मुद्दामून करायला लावतो किंवा मग मला हे करून दाखव. सो मी पटकन ऑफ होतो की करून दाखव म्हटल्यानंतर मी जरा घाबरतो, अरे करून दाखव म्हणजे तुम्हाला सांग काय करायचं ते मी करून दाखवेन, नाही नाही तू आत्ता काय करशील ते करून दाखव. सो त्याची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे, तो खूप पॅशनेटली घुसतो आणि त्यामुळे आम्ही सगळेच अख्खं झुंजारराव कुटुंब जे आहे ते आम्ही सगळेच जण त्याच्या फोकसनी पुढे चाललोय. सो आय थिंक ही इज ऍक्च्युली ट्रू गुड डिरेक्टर हु इज लिडिंग अस इन टू दॅट डिरेक्शन. कारण माझं कॅरेक्टर पुन्हा बाहेरनं परदेशातनं येणारं कॅरेक्टर आणि कोल्हापुरी बोलायचं की नाही इथपासनं सगळे मुद्दे होते, पण तो म्हटला की आपण कोल्हापुरी ऍड करू, त्याचा फ्लेवर ठेवूया, पण ते पूर्णपणे कोल्हापुरी तू बोलू नकोस. सो तिथे मी थोडासा अजून ते शोधण्याच्या फेजमध्ये होतो. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सेटवरती सॉल्व्ह केल्या जातात. आणि भीम आणि मी जसं म्हटलं तसं आमचे रायटर्स यांनी खूप कष्ट केलेत या मालिकेच्या मागे. म्हणजे मालिका सुरू होण्याच्या आधी मला वाटतं 5-6 महिने त्याचं स्क्रीन प्ले बांधण्याचं काम झालं होतं चॅनल प्रोड्युसर्स डिरेक्टर्स आणि रायटर्स सोबत. सो अर्थात खूप तगडा अभ्यास आहे, तयारीनिशी कसून उतरलेले आहे. डेफिनेटली मी इवन छोटी छोटी कॅरेक्टर्स आहेत आमच्या ह्याच्यात, गणूचं कॅरेक्टर आहे, निरंजनचं कॅरेक्टर, की ही कॅरेक्टर्स आमच्या कुटुंबाशी डिरेक्टली रिलेटेड नाही आहेत, पण त्या सगळ्यांचं कॅरेक्टर स्केच आमच्या प्रत्येकाकडे आहे, ज्यांची प्रत्येकाची काय बॅकस्टोरी आहे, त्यांचं आत्ताचं घरात असण्याचं कारण काय, अशा प्रकारे ती सगळी कॅरेक्टर्स डिटेल मध्ये आहे. सो ते करताना खूप मजा येते, मजा येते नक्कीच. आणि आता फोन ही यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे थेट फोन कडे वळते मी. डोंबिवलीहून भारत वावळ आपल्या सोबत आहेत. भारतजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सुयश. हॅलो भारतजी, मला तुझं प्रथम अभिनंदन ऐसा करायला वाटतं, तुझं नाव सुयश आहे आणि तू नेहमी यशाच्या शिखरात जाशील आणि याच्या पुढे पण निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करशील. माझा प्रश्न असा की तुझा जन्म हा पुण्यामध्ये झालेला असताना देखील तू या झापमगा त्या सेलिब्रिटी शहरामध्ये कसा प्रवेश मिळवला आणि तुला प्रेरणा कोणी दिली, आणि त्याचप्रमाणे तू मराठी सिरियल, टीव्ही सिरियल्स, नाटके, इव्हन रियालिटी शो मध्ये पण अशी अप्रतिम काम करत असताना देखील एक प्रश्न असा पडतो की तुला एखाद्या चांगल्या निर्मात्याने जर तुला व्हिलनची भूमिका किंवा निगेटिव्ह रोलची भूमिका दिली तर ती स्वीकारशील काय, यावर प्रकाश टाक. धन्यवाद. मला नक्कीच आवडेल व्हिलनची भूमिका करायला. मी कोणती मी अशी कुठली गोष्ट मनात ठरवून इथे आलेलो नाही आहे की मला फक्त नायकाचीच भूमिका, मला चांगली कॅरेक्टर्स करायची आहेत. सो ते नायक असेल, खलनायक असेल किंवा अजून सपोर्टिंग ॲक्टरचं कुठलंही कॅरेक्टर असेल, सो मला ते नक्कीच करायला आवडेल.
त्यामुळे तुमचा दुसरा प्रश्न हो मला आवडेल खलनायकाची भूमिका करायला. आणि पुण्यातनं मुंबईत कसा प्रवास होता किंवा कसा शिफ्ट झालो? मी लहानपणापासून शाळा कॉलेजेसमधनं नाटकं करायचो, नाटकांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करायचो आणि त्यामध्ये लक्षात आलं की आपल्याला हे फारच आवडतं आहे. सो मी मग शिक्षण पण त्या दृष्टीने घ्यायला लागलो आणि प्रॉपर थिएटर करायचो. मी पुण्यात असताना आसक्त कलामंच पुणे मोहित टाकळकरांच्या अंतर्गत काम करायचो. त्यांच्याकडनं ॲक्च्युली मला खूप जास्त प्रेरणा मिळाली. मोहित दादा हॅज बीन माय मेंटर आणि त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या, अजूनही शिकवतो तो. आजही माझ्या मालिका सिनेमे नाटकं बघायला आवर्जून येतो आणि त्याला काही खटकलं तर तो मला सांगतो, त्याला काही आवडलं तर तेही ॲप्रिशिएट करतो. सो ही हॅज बीन माय इन्स्पिरेशन, माय मोटिवेटर. आणि आमचा अख्खाच नाटकाचा ग्रुप, माझ्या कॉलेजचा अख्खा नाटकाचा ग्रुप, फर्ग्युसन महाविद्यालयात मी शिकत असतानाचा जो सगळा ग्रुप होता, आम्ही सगळेच जण एकत्र एकमेकांशी डिस्कस करत, एकमेकांच्या मतांमध्ये वादविवाद करत असं. एकंदर ही जर्नी फार इंटरेस्टिंग होती, नाटक ते मालिका सिनेमा, हे सगळा हा प्रवास आहे. पुढच्या फोनकडे वळूया. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे सोबत आहेत. सिद्धेशजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझे दोन प्रश्न आहेत. नाटक, मालिका व चित्रपट यातील तुमचं आवडतं माध्यम कोणतं आहे आणि का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुमचे जे छंद आहेत, जसे की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, वॉटर पोलो व स्विमिंग, याची सुरुवात कशी झाली व हे छंद तुम्ही कसे जोपासता? ओके, माझं फेवरेट माध्यम असं मी सांगणार नाही, कारण मला ही तिन्ही माध्यमं तितकीच आवडतात. मला खूप मजा येते तिन्ही माध्यमांमध्ये काम करताना. नाटक डेफिनेटली खूप जास्त जवळचं आहे, कारण नाटकामुळे सुरुवात झाली आहे आणि नाटक आयुष्यात कधीच सुटू नये अशी प्रार्थना असते सतत. सो नाटक आणि रंगभूमीवरती खूप प्रेम आहे, पण तितकंच चॅलेंजिंग टेलिव्हिजन आहे, कारण रोज तुम्हाला नवीन चॅलेंजेस असतात टेलिव्हिजन करताना. शिवाय मालिकेचा काळ फिक्स नसतो, सो जितका वेळ मालिका चालू आहे तितक्याच प्रामाणिकपणे ती करावी लागते. आणि फिल्म्सला छंदांना कसा वेळ काढतो? छंदांसाठी वेळ मी फोन्स कॅरी करतो, जिथे जिथे मला फोटोग्राफी करण्याची संधी मिळेल तिथे. बरेचदा माझ्या गाडीत कॅमेरा असतो, सो ते करतो. वॉटर पोलो आणि स्विमिंगकडे आता जरा दुर्लक्ष होतं. जेव्हा केव्हा वेळ मिळेल किंवा असं एखादं कॅरेक्टरच आलं तर मग पुन्हा त्याला सुरुवात होईल. जरा ब्रेक मिळाला की तू लगेच बाहेर पडतो. मला ब्रेक मिळाला की मी कुठल्या तरी अननोन ठिकाणी फिरायला जातो. हा, अननोन ठिकाणी सांगितलंय त्यामुळे त्याला शोधायला जाऊ नका. पुढच्या फोनकडे वळूया. रवींद्र कुडाळकर पुण्याहून सोबत आहेत. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सुयशजी, मी तुमचा एक नियमित चाहता आहे. 10 जानेवारी तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सर्वप्रथम बीलेटेड हॅपी बर्थडे. थँक्यू, थँक्यू. मी पण पुणेकर आहे आणि पहिला प्रश्न माझा असा आहे तुम्हाला की एक पुणेकर खवय्या म्हणून सुयश हा कसा आहे, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं सुयश तुम्हाला की तुम्ही एमएससी पर्यावरण शास्त्रात संगीतन म्हणून केलं. सॉरी रवींद्रजी, तुमचा आवाज क्लिअरली येत नाहीये. आपण पुन्हा संपर्क करूया त्यांच्याशी, पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण लगेच पुढचा फोन ही वेटिंग आहे त्यामुळे त्याच्याकडे वळते. कल्याणहून भाग्यश्री रासणे सोबत आहेत. भाग्यश्रीजी, तुमचा प्रश्न विचारा. मला विचारायचं आहे की एक तर सुयश सरांची भूमिका आम्हाला फार आवडते. थँक्यू. आणि त्यांना म्हणजे कुठला रोल, त्यांनी केलेल्या पैकी कुठला रोल जास्त आवडतो? मला सगळेच रोल खूप आवडतात आणि माझा सध्याचा फेवरेट सूर्या आहे. सूर्या सध्या फेवरेट आहे. माझ्या आईला पण तुमची भूमिका खूप आवडते, तर आईची पण बोला जरा. बर, आईंना माझं खूप प्रेम आणि नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा, म्हटलं तुझी भूमिका आम्हाला फार आवडते. थँक्यू. हा, आता पुढे काय बी सिरियल चालू आहे ना तुमची? चालू आहे ना, बघताय ना तुम्ही? हो बघतोय. फार छान, तुझी भूमिका चांगलीच असते नेहमी. नक्कीच. पण मला सुयश हे विचारायचं की एका पुणेकराला थोडासा तो कोल्हापुरी वास पकडणं थोडं जड गेला असेल सुरुवातीला, काय? डेफिनेटली जड जात आहे अजूनही, कारण कोल्हापुरी भाषा खूप सुंदर आहे आणि कोल्हापूरचे लोक त्यांची भाषा खूप मनापासून रांगडा गोडवा ते कॅरी करतात तो माज, आणि त्या भाषेतच एक वेगळा फ्लेवर आहे. सो त्या मातीचा फ्लेवर येतो कोल्हापुरी बोलायला सुरुवात केल्यानं. म्हणजे साध्या गोष्टी बोलताना सुद्धा तो एक कोल्हापुरी हेल आला की आपल्याला जाणवतं की यार डायलॉग बोललो यार असं. म्हणजे मला आठवतंय की
चंद्राभाऊ आणि माझा एक सीन होता ज्याच्यात त्याला सामान उचलून देताना मी पटकन उचलतो आणि त्याला देतो, तर तो म्हणतो अरे अमेरिकेहून आलास तरी तुला जमतंय की, तर म्हणतो बाहेर शिकलो म्हणून काय आलं, पिंड कोल्हापूरचाच आहे ना. तो डायलॉग बोलताना मला स्वतःलाच इतकी मजा येते, पिंड कोल्हापूरचाच आहे हे बोलायलाच इतकी मजा येत होती की त्या भाषेतच एक खूप सुंदरता आहे आणि ती शिकायला आणि ती बोलायला खूप मजा येते. आमच्या साईटवर बरेचदा कोल्हापूरचे वेगवेगळे शिक्षक आणि प्राध्यापक येतात ज्यांना ह्या भाषेबद्दल चांगली माहिती आहे, सो तेही आम्हाला मध्ये मध्ये गाईड करत असतात. छान ट्रेनिंगही चालू आहे आणि बघायला तर मजा येतेच आहे आम्हाला. तो सगळा ती सगळं कुटुंब आणि राधाच्या लग्नाची सध्या धामधूम जी आहे त्यामुळे तीही छान वाटते. नक्कीच आणखी गप्पा रंगणार आहेत. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ सुयश टिळक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. छान दिलखुलास गप्पा रंगलेल्या आहेत सुयश टिळक सोबत आणि खूप फोन येत आहेत. सुयश पुन्हा एकदा पुण्याकडे वळते मी, पुण्याहून फोन आलाय पुन्हा. रवींद्र कुडाळकर सोबत आहेत. रवींद्रजी तुमचा प्रश्न विचारा. सुयशजी नमस्कार. नमस्कार. मी सुद्धा पुणेकर आहे त्यामुळे एकदा फोन कट झाला तर परत लागल्या पाहिजे. हरकत नाही, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की तू पुणेकर आहेस तर एक खवय्या म्हणून तू सुयश कसा आहेस खवय्या म्हणून, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की रवींद्र मंकणी सोबत यांच्या सोबतचा तुझा बाप माणूस मधला अनुभव कसा होता. आणि तिसरा प्रश्न असा आहे की तू MSc एन्व्हायरमेंट सायन्स FC मधनं केलेला आहे, तर एक तुला एक म्हणजे समाजसेवक म्हणून काही पर्यावरणामध्ये काही करण्याची इच्छा आहे का. आणि 10 जानेवारीच्या तुझ्या वाढदिवसानिमित्त बी रिलेटेड हॅपी बर्थडे सुयश तुला. धन्यवाद. रवींद्रजी तुमचा पहिला प्रश्न जो होता की नाही, मला रवींद्र सरांबद्दल मी आधी बोलतो. रवींद्र मंकणींसोबत खूप मजा येते, टायटल रोल ते प्ले करतायत बाप माणूस. आणि रवींद्र सर इज फॅन्टॅस्टिक ऍक्टर. आय हॅव बीन ऑलवेज फॅसिनेटेड बाय हिज परफॉर्मन्सेस. आणि आत्ता जेव्हा काम करण्याची वेळ आली तेव्हा पहिले काही दिवस डेफिनेटली दडपणाखाली गेले की रवींद्र सर आहे, त्यांच्यासोबत कसं ट्युनिंग जमणार. पहिल्या मीटिंगलाच त्यांनी मला भीती घातली होती, माझा मुलगा कोण आहे तू आहेस का, असं नुसतं बघितलं होतं त्यांनी. सो मला असं झालं की बहुतेक आपल्याला पडणार आहे शूटिंगच्या दरम्यान काहीतरी, पण ही इज फॅन्टॅस्टिक. रवींद्र काका रोज एपिसोड्स बघून फोन करतात, रोज रात्री त्यांचा मला फोन असतो, ते एपिसोड बघून फोन करतात, छोट्या छोट्या गोष्टी सुधारतात, काही गोष्टी त्यांना खूप आवडल्या की खूप मनापासून अप्रिशिएट करतात. सो ही इज ऍक्च्युली माय गॉडफादर इन आत्ता ह्या शोच्या बाबतीत. खूप 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 प्रेम करतात सगळ्यांवरच, आणि फक्त माझ्या बाबतीत नाही, मालिकेतल्या सगळ्या कलाकारांचे सगळे सीन्स बघणं, सगळे सीन्स वाचणं, खूप अभ्यास करून येतात सेटवरती. ते आल्यानंतर त्यांच्या हातात स्क्रिप्ट मी कधीच पाहिलेली नाही आहे आणि त्यांची स्क्रिप्ट तोंडपाठ असते, त्यांना सगळ्यांचे डायलॉग्स माहिती असतात. सो खूप फोकस्ड काम करतात त्यामुळे त्यांच्याकडनं खरंच खूप शिकायला मिळतं. नक्कीच. आणि सगळी संपूर्ण टीम ही खूप छान झालेली आहे. डेफिनेटली डेफिनेटली अख्खं कुटुंब खूप इंटरेस्टिंग पद्धतीने जेल झालंय आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात आमचे सर डिरेक्टर भीमराव सर आणि आमचा एपिसोड डिरेक्टर अनिकेत कोळपे आणि आमचे प्रोड्युसर संजय झणकर गौरव पोंक्षे हे सगळे जबाबदार आहेत की त्यांनी या सगळ्यांना कुटुंब झालेलं आहे. पुढच्या फोनकडे वळूया. कोल्हापूरहून फोन आहे. गुलाब पठाण आपल्या सोबत आहेत. गुलाबजी तुमचा प्रश्न विचारा. फोन कट झालाय, आपण पुन्हा संपर्क करूया. आता मुंबईहून आत्माराम खेडकर आपल्या सोबत आहेत. आत्मारामजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. ठीक आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, तांत्रिक अडचण आहे. आपण पुण्याहून रोशनी चव्हाण सोबत आहेत. रोशनीजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार. मी रोशनी चव्हाण. माझ्या माहितीप्रमाणे तुमची आई देखील सिंगिंग क्लासिकल सिंगिंग आहेत. क्लासिकल डान्सर आहेत. डान्सर. ओके ओके. सो माझ्या इथे रिलेटिव्ह आहेत, म्हणजे माझे नेबर पण आहेत, तेही तुमच्या तिथे क्लासेसला जातात जगदाडी म्हणून. तर त्यांना क्लासिकल डान्सिंग मध्ये पण इतकी छान आवड आहे किंवा सिंगिंग बद्दलही असेल, तर तुम्हाला ही डान्सिंग किंवा सिंगिंग मध्ये आवड आहे का तेवढी? डान्स महाराष्ट्र डान्स नावाचा शो झी युवावरती लवकरच सुरू होतोय आणि सुरू झालाय रादर, आणि नुकतंच त्यामध्ये एक डान्स परफॉर्म केला, तो बघून तुम्ही ठरवा मला डान्सिंगची किती आवड आहे. सूर्य आणि गीता यामध्ये डान्स करतायत. सो नक्की बघा आमचा भाग आणि आम्हाला कळवा. वा वा, चला, म्हणजे बरीच सरप्राइजेस आहेत आपल्याला सुयशचे अनेक पैलू पाहायला मिळणार आहेत त्यात शंकाच नाही. नक्कीच या गप्पाही आणखी रंगत जाणार आहेत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम.
सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सोबत छान गप्पा मारायला आलेला आहे सुयश टिळक आणि छान गप्पा रंगतायत सुयश आता फोनवर. आधी ते म्हणले की पुण्याचा तू आहेस तर खवय्ये गिरी तुझ्याही अंगात आलीच असेल. काय कुठले स्पॉट फेमस आहेत किंवा काय आवडतं खायला? मी खूप खवय्ये आहे आणि पुण्याचा आहे म्हणून की काय मला माहित नाही, पण जनरली मी हे नोटीस केलंय की खरंच पुण्यातले लोक खूप खाण्याबाबतीत रसिक असतात. आणि सेट वरती येऊन बघा आम्ही किती गंमत करत असतो जेवणाच. नॉनव्हेज वगैरे काय आवडते? भरपूर. मला नॉनव्हेज भयंकर आवडतं. सी फूड इज माय फेवरेट. आणि खूप मला वेगवेगळे जेवणाचे स्पॉट शोधून काढायला खूप आवडतं. जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळतो किंवा कुठे मी भटकायला गेलो की तिथे लोकल तिथली जी लोक आहेत त्यांना धरून त्यांना विचारायचं की इथे काय चांगलं मिळतं, त्या त्या देशाचं खाणं, त्या प्रदेशाचं खाणं पिणं मला भयंकर आवडतं. आणि माझं असं काही नाटकं नसतात की नाही मला अमुक एक हेच बिस्लरीच पाहिजे किंवा हेच पाणी पाहिजे. तिथलं खायचं आणि तिथलं प्यायचं ह्या स्वभावाचा मी आहे. कुकिंगची पण आवड आहे की काय? कुकिंगची पण आवड आहे. नंतर मी एक शो पण केला होता ट्विस्ट ईट नावाचा, सो त्याचं अँकरिंग करत होतो तेव्हाही भरपूर वेगवेगळे अष्टपैलू आहे हा अभिनेता मला कळलंच असेल नक्कीच. आणि सिरियलचे रंग एकीकडे आहेत, आयुष्यात काही प्रेमाचे रंग वगैरे? आयुष्यात प्रेमाचे रंग मला वाटतं प्रत्येकाच्याच असतात आणि सगळ्यांचाच जीव कुठे ना कुठेतरी रंगत असतो. सो माझ्या बाबतीत नक्कीच आहे आणि योग्य वेळ आली की तुम्हाला सगळ्यांना कळेल. नक्कीच अनेकांना कळलेलं आहे खरं तर. पण अर्थात सिरियल बद्दल आपण पुन्हा बोलतोय. बाप माणूस ही सिरियल छान अगदी प्रतिसाद मिळतोय. पण सेटवरची एखादी अशी खास आठवण जी कदाचित तू आधी कोणाशी शेअर नाही केली अस? सेटवरची आठवण ऍक्च्युली आम्ही आत्ता रोज, आता राधाचं लग्न नुकतंच झालं, सो आम्ही रोज खूप धमाल करतो. आणि बरेचदा असं होतं की शूटिंग करताना सगळेजण एकत्र असतात. एकतर 15-16 ॲक्टर्स सगळेच खूप सुपर फॅन्टॅस्टिक परफॉर्मर्स आहेत, म्हणजे पल्लवी पाटील आहे, नम्रता आवटे आहे, अजय पुरकर आहेत, शिवराज वाळवेकर, मयूर खान, सो ऑल मे पूजाताई आहेत आमच्या, माझी आई ज्या प्ले करतात. सो सगळेच जण इतके यंग आणि वायब्रंट, म्हणजे सगळ्यांना मी मुद्दामून यंग म्हणतोय कारण त्यांचं वय कुठेच त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये आड येत नाही. सो फार एनर्जी असते सेटवरती आणि खूप धमाल मजा मस्त. म्हणजे आता राधाच्या लग्नात इम्प्रॉम्प्टू नाचत होते सगळे. अचानक मी म्हटला की आता नाचा तर सगळे नाचायला लागले अचानक. असं तर ऐन वेळेला घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात किंवा काही वेळेला फ्रेंझीमध्ये खूप पॅनिक सिच्युएशनमध्ये पटकन काही गोष्टी घडून जातात. जे आत्ता नुकतंच गाडी चालवताना माझ्याकडनं एक छोटासा ऍक्सिडेंट, सॉर्ट ऑफ नॉट ऍक्सिडेंट पण थोडीशी घाई झाली आणि त्यानंतर मला त्याचं खूप गिल्ट आलं. इन जनरल सेटवरती सगळेजण काळजीने धावत आले. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आय बिलीव्ह फायनली डेली सोप करताना, बाप माणूस करत असताना आमचं एक कुटुंब म्हणून खूप छान त्याला लोकांकडनं पण पावती मिळाली आणि ते ती केमिस्ट्री, ते बॉन्डिंग आम्हाला एकमेकांशी शेअर करता येतं. शिवाय गीता जी श्रुती अत्रे आहे माझ्यासोबत, ती साताऱ्याची आहे, सो ती सुद्धा खूप मध्ये मध्ये इनपुट्स देत असते कारण तिला कोल्हापुरी भाषा येत असेल. सो तो बाज आणि ते हे करणं ती पटकन सांगते. नाही हे असं तुमची केमिस्ट्री ती बहरताना दिसते आम्हाला. अर्थात खूप छान मजा मस्ती करत आम्ही शूट करत असतो. त्या बात आहे नक्कीच. किती छान तू ह्या सगळ्या आठवणी शेअर केल्यास आणि तुझ्याही व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आम्हाला कळले या निमित्ताने. त्यामुळे आता पुन्हा एकदा शूटिंग नंतर ब्रेक मिळाला तू कुठे जाणार याची उत्सुकता आहे. आणि अर्थात खूप छान मजा आली सुयश. अशीच छान उत्तरोत्तर प्रगती होत राहू दे. पुन्हा पुन्हा भेटत राहा, पुन्हा पुन्हा गप्पा मारत राहू. थँक्यू सो मच निलिमा. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज छान गप्पा रंगलेले आहे सुयश टिळक यांच्यासोबत. या सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये इथेच थांबूया, पण तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.